फाटल्या वर्षा मार्च महिन्यात वाळपयच्या पाली या गावात माकड रोगान थैमान घातलेलो. याच माकड रोगाच्या साथीक लागून जवळजवळ 5 जणांना गावच्या लोकांक मरण आयले. आणि आता होच माकड रोग सत्तरीच्या मावशी ह्या गावात पावलो असा. तसेच झरमे ह्या गावानू एक पेशंट माकड रोगाचा मेळा. आम्ही आता सध्या येल्या मावशी ह्या गावात. आम्ही गावात वयतले थंय किती परिस्थिती आहात, लोकांक माकड रोगाचे किती जागृती झाली असा हे पळतले, गावात डॉक्टर येतात काय ना ते पळतले. तर ग्राउंड झिरो रिपोर्ट आम्ही तुमच्या मुखार दवरतले. कॅसिनोर फॉरेस्ट डिसीज हो माकड टाप म्हणजे किने हे गोयकारांक पहिलेच फाट दाखवून दिले ते सत्तरीन. पाली माकड टापान लोक एकार एक वचपाक लागले. ही गजाल पुरुची. पातळिल्ल्या माकड टापाक उपाय काढटा म्हणसर वर्ष जावचे पयलींच होच माकड टाप पालीच्यान 7 ते 8 किलोमिटरा वेल्या मावशी आणि झरम्या गावात पावला. मावशी माकड टापाचे 5 जाल्यार झरम्या 1 पेशंट मेळा. सत्तरीतलो लोक सुपारी, केळी, नाल्ल, भात, काजूच्या पिकावळीचेर दीस काढपी. दोंगरांनी झाडां झुडपांनी जीण काढिल्ल्या ह्या लोकांक रानवटी जनावरां सवयेची. रानदुकर, गवे, वाग, बिबटे, माकड धरून कितलीशीच रानवटी जनावरां शेता भाटांनी धुडगूस घालतात. थंयचे शेत भाटकारांक नित्याचो उपद्रव. आता ह्या जनावरांनी गावकारांचेर वेगळे संकट हाडलां. लोकांक माकडांचो ताप जावंक लागला. लोकांनी सुरवातीक सदचो ताप आनी उलटी म्हूण व्हडलेशे काना मनार घेतले ना. ताप पातळ्ळो तसो वाळपय सरकारी हॉस्पिटलांत पालीच्या लोकांच्यो लायनी लागूंक लागल्यो. थोड्यांनी प्रायव्हेट दोतोर धरले. उलटी, घुंवळ सुरू जाली. दीस वता तशी जोराची एक एक लक्षणां. दोतोर वखदां दितात मात जोराक उपाय ना. तातूंतच माकड रोगाचो पयलो दुयेंती पाली सोंपलो. कांय दिसां भितर दुसरो गेलो. वेगळें कितें तरी म्हूण दोतोरांनी लोकांक तेन्नाच दुबाव येवंक लागलो. गांवचो एक एकलो तापान सोंपतालो. गांवच्या लोकांच्या रक्ताची सॅम्पलां तपासपाक धाडली आनी पयलो रिपोर्ट आयलो. दुयेंस कॅसिनोर फॉरेस्ट डिसीज. माकड टाप गोंयकारांक पयलेच फावट कितें तो कळ्ळो. कॅसिनोर फॉरेस्ट डिसीज सगळ्यांत पयली 1955 कर्नाटक शिमोगाच्या कॅसिनोर गांवांत सापडलो. तेन्ना सावन त्या तापाक कॅसिनोर फॉरेस्ट डिसीज नाव पडले. हो रोग लंगूर आनी तांबड्या तोंडाच्या माकडांक म्हणजे खेत्यांक चड जाता. रोग जाल्ल्या माकडाच्यो किट्टी मनशाक चावल्यो जाल्यार माकड टाप मनशाक येता. रानांत गेल्ल्या गोरवां, सुण्यांक रोगी माकडाच्यो किट्ट्यो लागल्यार तो रोग गांवांत येवंक शकता. मात तो एका मनशाचो दुसऱ्या मनशाक जायना. सत्तरीतलो माकड टाप हो लोकांक रानांनी गेल्ले कडेन बादता आसूये असोच आतां मेरेनचो निश्कर्श. मावशीक निसर्गान खूब कितें दिलां. हो गांव कुळागरां, शेतां भाटां, काजूंचो वाठार. गांवांत भितर सरतना रस्त्याच्या दोनूय वटेन काजूंचे दोंगर. थोडो भितर मेरेन गेलो काय घरांत दिश्टी पडपाक लागतात. गांवांत भितर मेरेन हॉटमिक्स गुळगुळीत रस्तो. मावशी भितर सरतना एक जाणटी बायल काजूंनी वतना मेळ्ळी. त्या गांवांत माकड टापाची 7 पातळ्या हें तिका तेन्ना पळयल्यार तरीच दिसनाशिल्लें. ती आपले नित्या भशेन चल्ली. पोटा पाण्याची विवंचना असताना दुयेंसाच्या भयान कितले दीस घरांत रावतली म्हूण तिचो प्रस्न. गांवांत आता भेणप चालू आहा. चालू आहा. लोक वयता गांवांत. थंयच गांवच्यो 2 बायलो वाळपय बाजाराक वतना मेळ्ळ्यो. आमी माकड टापाचेर विचारले. तापाची साद आयल्या खरी, मात ताप कसलो ते तांच्या तकलेतूच ना. कसो जाता तो काय खबर ना. कित्याक लागून जातो माकड टाप तुमच्या गावात केनाच्या स्टार्ट झालो? झाले महिनो. चड्डी जावला महिनो झालो. कितले लोकांक ताप आयलो? जाले 7-8 लोकांक तरी चालू. तो 7-8 लोकांक झालो. माझी बिडू लाकडा बडी वचना काम काय करते. लोक आपली बिडू ते लोकांचे कोणाच्या कामा वचे काम करून खाऊ दे न्हू बसत म्हणून पोट कसे भरतले. दोतोर गांवांत येता तेन्ना ह्यो बायलो खंय घरान आसतात. त्यो चलल्यो दोंगरार. आयल्ल्या खेप तांकां दोतोर चुकता. आमी घरा कडेन आसता न्हू. आमी घरा कडेन आसता. आमकां एकदां मेळो लोक म्हणटा येता म्हणून सांगता पूण आमकां एकदां मेळना. आमी एक एक घरकारणीकूय गाठली. दोतोर गांवांत येवन मिटींगूय घेतात. घो कामाक वता. ती घरा भुरग्यांक सांबाळटली काय मिटींगेक वतली. आता म्हाका सांग, तुमच्या हांगा मावशी माकड रोग येयला न्हू. तुका खबर आहा माकड रोग म्हणजे कितें? खबर आहा. डॉक्टर बी येयल्ले हॉस्पिटलान. कित्याक लागून जाता तो माकड रोग? किट्टे बी लागत जाता न्हू किट्ट्यांक लागून. माकड रोग ही कशी आमची हेतून ही जाल्या ह्या वाड्यार. ताप येवन ना तुमी वाळ पसून बांबळी धाडली तिका. ताप दियो. आता लोकांक खबर कळ्या माकड रोग ना. आमच्या गांवांत बी लोकांक जाला.
त्यांना तुका भय दिसना की बाबा माकड रोग येला काजी बेंटा वसपाचे धाय तू लाकडा आणि दोतर येतात गावात फाटी येईल पंचायती आणि त्यांना तू गेले देवळात आम्ही वाचव तू किती वाचव ना तर तुका आमच्या घराकडे कोण नसतं बारीक भुरग्यां बरोबर या गाती इस्कॉला वयता दोग जाणटेल्यांक गाठले एकल्याक माकड रोग म्हळ्यार कितें तेंच खबर ना दुसरो म्हणटा कोणाक कोणाक गांवांत ताप येता खरो दोतोर गांवांत येता काय विचारल्यार थोड्यांक तेंय खबर ना जाणटेल्या म्हाका खंय वयता तूं आतां किंवा वयता फुलतोडी काजी भेणू ना म्हाका सांग तुमच्या गांवांत माकड रोग झाला पळय तुका खबर आहा माकड रोग म्हणजे कितें तें ताप येता तो माकड रोग तो तुका कितें खबर आहा तेजे कसो जाता कितें तो काय खबर ना डॉक्टर बीन येवंक ना तुमगेर अजून येवंक ना अजून येवंक ना तुका कांयच खबर ना तर माकड रोगाचे कोण भोंवता गांवांत वाड्यार वाड्यार कोण भोंवता दोतोरीन भोंवता दोतोर येता म्हणटा लोक सगळ्या काय काय जातात म्हाका लोकांय टाप तो माकड टाप ताप येता लोकांक ताप येता आणि काय येता तेंकां ताप येऊन उलटी बिलटी तर किती जाता येता खोकली येता तुका खबर ना माकड टाप कसो किती येतो तो ना ना खबर ना ताप येता ते तपास ताप येता ते सांगले लोकांनी सगळ्यांक तपासूंक ना कशें काय सांगलां मी म्हटलें माझी मान काय जाता इतकें हें काय जाता आनी पांय काय जाता जड जड तें बघा म्हटलें आमी ना म्हणाली तें तपासूंक येना म्हणाली पालीच्या ह्या लोकां कडेन उलयल्या उपरांत कोणाकूय हांगा दोतोर पावच ना काय म्हूण दिसूंक फावा फाटले वर्सभर जाले ह्या तापान पालीक जर्जर केलो इतलें आसुनूय ह्या लोकांक अज्ञानी काय आनीक कितें म्हणपाचें ह्या तरणाट्यांक पळयात गांवांत दोतोर येवन वतात खरें मात ते कितें सांगतात तें तांकां खबर ना बायलो रानांत लाकडांक वतात ताका लागून खंय तांकां ताप येता आसूं ये तो माकडा पासून ते किट्ट्यो तयार जाल्लेल्यो ते किट्ट्या पासून जाला तो रोग आनी असो कितले जाणांक जाला गांवांत चार पांच जाणांक जाला बायलांकच जाला लेडीसच मागीर डॉक्टर बीन गांवांत येवन कितें ते डॉक्टर बी येवन गेल्लेले देवळांत मिटींग बी घेवन घरांनी बी सर्वे केल्लेले तांच्यांनी येवन कितें सांगता ते तेंच्यानी आतां कितें सांगलां तें म्हाका बी सारकें एग्जॅक्ट खबर ना बेश्ट विचारलें आनी गेलें आतां डॉक्टर घरांनी सगळ्यांक कितें तुमकां ताप येता कितें अशें कांय जाण म्हणटात गांवांत खंय दोतोर येच ना थोड्यांक दोतोर येतात उपाय करतात इतलें तरी खबर आसा ते दोगांक मेळ्ळा तांकां डॉक्टरांक आनी सगळें आतां घरांनी ती किट्ट्यो बिट्ट्यो बी लागता ते चॅक बी करून तेंच्यांनी रक्त काडून येला गांवांत सगळ्यांक भोंवले डॉक्टर सगळें हय आनी कितें ना म्हणजे तुमकां ताबडतो हे येयलो जोर जाल्यार तुम्ही हॉस्पिटलांत कळोवपाचे सध्या आतां सध्या दोगांक जाला म्हणजे कितें कडेन रानांत वयता आसतना हे ग्लोव्स बिलोव्स घाला म्हणल्यार सगळे आंगाक ग्लोव्स खंय घालतलो बरें आनी आतां कितें जाता चडशे तुका बिवारशी कुत्री आहा बिवारशी गोरवां आहा तेंचे हांगा तेंचे कोण वास्कोशी घेयना हांव गेल्ले 8 दिसांक 15 दिसांक तो चालू आसले डॉक्टर बिट हांगा येयल्या दोतोर चॅक केला सगळ्यांक गोरवांक चॅक केलें वाडे चॅक केले तेंच्यांनी सगळ्यांनी सगळ्या भुरग्यांचे थोडे रगत काडलें चॅक केले आणि दोघां बायलां कितें तांकां मेळ्ळी मातशें मातशी मिस्टेक मेळ्ळी बायलांची माकड रोग म्हणून तांकां एडमीट बी केली वळपय तांकां ज्या पयलीं केल्ली एडमीट वळपय म्हणून ती तांकां म्हायती बी की एडमीट केल्या तेंच्या म्हणून तुमच्या कॉन्सेस चल्ला म्हणून डॉक्टर सगळ्यांनी चॅक केलें ते किट्टी चावन खंय येता खंयची कोणाची किट्टी ती माकडाक लागता ती गांवांत भोंवता डॉक्टर गांवांत भोंवा दिसता एक दिसच भोंवलो हय एक दीस भोंवलो मागीर येवंक ना बरं ना काय सांगूंकय ना ना स जाणांक जाला म्हणून दोतोर डॉक्टर सांगा देवळान मिटींग केली न्हू ते स लोकांक जाला म्हणून सांगात कळलो जाल्यार किट्ट्यो लागतात न्हू किट्ट्यो लागतात खूब लोकांक लागता किट्ट्यो पूण ती एकच ती किट्टी बागडाक लागता ती लागोंक जायना दोतोर गांवांत यो वच करतात जागृताय करतात दोतोरांच्यो मिटींगो चलतात इतले तरी कांय लोकां कडल्यान कळटा थोड्यांक ते खबर आसा कांय लोकांक तेंय खबर ना थोडे लोक खबर आसून पसून काना मनार घेनात कारणां वेगवेगळीं मात ह्या लोकांक शिक्षण जाय तांच्या गरिबीक उपाय जाय इतलें खरें लोकांक माकड टापा परस नित्याच्या पोटा पाण्याच्या विवंचनेचे चड पोटाच्या उसक्यान ताप उरलो कडेक चौकशी करत करत आम्ही एका दुकानार पावले तरणाटे आणि काही जाणटेल्यांचो थंय कॅरम बरोच रंगार आयल्लो तांकां थोडे डिस्टर्ब केले
आम्ही गावात सगळ्या लोकांकडे चौकशी करीत करीत हांगा मावशी हांगा एक दुकान आहात थंय पावले असा आणि हांगा तुम्ही पाहू शकता की भुरगे आणि काय जाणटे सुद्धा हांगासर कॅरम खेळटा. आम्ही त्यांना विचारूया की गावात माकड टापाच्या साथीबद्दल कितल्या लोकांक त्याचं ताप येलो असा आणि त्यांचे त्यांना किती दिसतं त्यांचे किती म्हणणे आहात ते आम्ही ऐकून घेऊया. येले डॉक्टर त्यांच्यानी स्ट्रीट मेन आणि आमका काजीने वयताना कपडे काय सारखे व्यवस्थित घाला म्हणून सांगले. अजून काजी विणपाक चालू करू ना त्यांच्यानी ताप काजी दिसून येईल की तापलेल्या पाण्याने ना म्हणून सांगला गरम पाणी. आणि कितल्या जणांना झाला आता चौघा बायला बायला तिघा ना कोणाक मासा ताप येऊन झालो की हॉस्पिटलात या म्हणतात किंवा ती त्यांचे कॅम्प येलेले असा ते वाढत ताबडतोब हे करतात ते आता भय गेलो आता कमी झाले ना चौघा आणि डॉक्टर बी येतात. हाय डॉक्टर येऊन गेले ना दोन फावट येले म्हणजे तो म्हणता वानर मेला म्हणता ना थंय ती किट्टी त्या लागली मग जाता म्हणतात. गावात दुबावीत पद्धतीन एक एक माकड मेल्लो अजूनही मेळटा. काही दिसा फाटी एक माकड मेल्लो लोकांक दिसलो माकड मेला म्हणून त्यांनी फॉरेस्टाक सांगले. राना अधिकाऱ्यांनी येऊन त्याचो विलो लायलो. हय माकड मेल्लो त्या आम्ही फॉरेस्टाक त्यांच्या डॉक्टरांना सांगून फॉरेस्टाक कळले फॉरेस्टर येऊन त्यांच्यानी बघून त्या जाळलो. हय चार पाच दिवसांनी असतील फॉरेस्टर वांगडाच येले ते ना ताबडतोब येले ते. एके घरात गेल्ले कडेन एकली जाणटेली निजिल्ली मेळ्ळी. तापान फणफणटाली एक सारखी खरसूय मारताली माकड तापाची लक्षणां दिसतात. ती दोतोरा कडेन वचून आयली मात ताप कमी जायना परत दोतोरा कडेन वचपाची तिची तयारी. ताबान तकली मातशी घालता पूण आता येयलो घाम येयला आनी ताप गेलो कमर दुखता कमर दुखता तकली जड जाता. डॉक्टरान परत आपयल्या परत आपोवं ना पूण मी वयतले न्हू घरात कोण ना काम करू तो चेडो काम करू काम केला आणि गेला. काही लोक झुडपा बेंटाना दिसले माकड टापाची सात पातळ्या म्हणून ते जाणात. सात पातळटा माकडाच्या किट्टीनी मात हांका तांचे पडिल्लेच ना. मावशी गावात हे मोठ्या प्रमाणात काजीचे उत्पन्न जाता आणि हंगासर लोक जे असा ते काजी बेणपाक या दिसांनी भायर सरतात. पळयता बेणटा ती पळयत जाल्यार त्यांच्या हातीन ग्लोव्ज ना काय ना काय ना कित्याक ग्लोव्ज घालून बेणी ना कितें ना आम्ही त्यांनाच विचारूया. जाला असे म्हणतात न्हू तू तुमकां भय दिसना भय दिसना म्हणजे केल्याशिवाय कितें मेळना न्हू केल्याशिवाय पोट कशें भरतलें आमचें पळय तशें कितें सांगूं ना अशी तशें ती मिटींग आसली म्हणल्यार आमकां खबर आसली म्हटल्यार वचोंक ना तें आमच्या लोकांचें कितें जाता पळय आमी बेकार लोक अशी बेकार म्हटल्यार आमी कितें काम केल्याशिवाय आमचें जायना न्हू अशें पळोवंक गेल्या न्हू पोट कशें भरतलें आमचें खूब जाणां येयला मिटींग जाल्ली देवळा मागीर मिटींग गेल्लो तूं ना ना वचना येवना तें आमकां खबर ना हांव घरांत कडेन आसतना भायर चड वचना बाबा. माकड टाप जाल्ली एक पेशंट बरी जावन घरा आयल्या. सात दीस ती हॉस्पिटलान उरली ती खंय नित्याक रानांत काजू बेणपाक वचपी. आता बरो झालो बरो झालो किती सांगला डॉक्टरान किती सांगला गोळी उगता आयला. तू किती जातले पहिले म्हणजे माकड टाप जावच्या पहिले ताप येतो आणि उलटी उलटी जाताली आणि तकली म्हणजे किती जातले ते सांग आमकां तकली काय तकली आणि आंग दुखा आणि मागे तू रोकडीच गेली डॉक्टरकडे काय ना दुसरी झाले खूप वाळपय गेले किती सांगा त्यांच्यानी त्यांनी मी सहल लागले सहल लागलो आणि आता कमी आहात तुझं कमी बरं दिसत आता आता बरं दिसत परत आपण परत आपण किती दिवस उरली तू हॉस्पिटल सात दिवस उरले आणि गावा ना चौघांकी येला.